अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी आणि सर्व तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटना आक्रमक झाली असून त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी यांना लेखी निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की शासनाने ग्रामीण भागातील रोजगार सेवकांवर जाचक अटी लादून व्यतिरिक्त कामाचा भार अटी लादले आहेत. यामुळे सेवकांचे ठिकठिकाणी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे, त्यामुळे त्यांचे काम सुद्धा बंद आहे. त्यांच्या आंदोलनांची दखल न घेतल्याने आता त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय. त्या मागण्या अशा आहेत की रोजगार हमी योजने अंतर्गत आम्ही 2005 पासून या योजनेमध्ये काम करत आहोत. रोजगार सेवक म्हणून आमची नियुक्ती ग्रामपंचायत स्तरावर झालेली आहे आणि झाली असताना आम्ही तुटपुंज्या मानधनावर काम करत आहोत आणि आम्हाला 2 टाईम हजेऱ्या घ्यावं लागतं. हजेऱ्या घेत असताना आम्हाला अर्धा वेळ 2011 GR अर्धा वेळ म्हणून आम्हाला शासन तिटपुंजी मानधन देतो. ते मानधन देत असताना 2-3 महिने लागतात. त्यासाठी आमचे हे जे NNMS द्वारे जे हजेरी घेण्याचं शासनाचं जे जाचकटी निर्माण केल्या त्या रद्द करून आम्हाला ऑफलाईन पद्धतीनं हजेरी घेण्यासाठी किंवा जर आम्ही ऑनलाईन पद्धतीनं हजेरी घेत असेल तर आम्हाला मोबाईल आणि त्याचं बॅलन्स शासकीय सेवेत समाविष्ट करून. हो, सर्व महाराष्ट्रभर आम्ही एकाच वेळेस असा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रभर उपोषणे आणि आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आमची आहे की आम्हाला शासन सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे. तसंच आमचं मानधन आहे ते आमच्या खात्यामध्ये देण्यात यावं. त्यानंतर शासनानं नवीन पद्धत आणलेली आहे, मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम, त्यामध्ये बदल करून जे जुनी पद्धत आहे रोजगार हमी योजनेमध्ये ते करण्यात यावी. जर तसं करत असाल तर आम्हाला मोबाईल, त्याचा रिचार्ज आणि TDA हा खर्च सर्व शासनानं देण्यात यावा अशी आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारकडे मागणी आहे. महाराष्ट्र TV 24 साठी प्रेमदास ताडे, अंजनगाव सुरजी, अमरावती. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर.